आताची एक मोठी बातमी समोर येते पारनेर तालुक्यातील नारायण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून गावचे उपसरपंच राजेश शेळकेंसह चार संशयितांना सुपा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सदर हत्या ही पूर्व वैमनस्यांमधूनच झाली असल्याची फिर्याद राहुल राजाराम शेळके यांनी दिली आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक अकरा जून रोजी राजाराम शेळके हे शेतामध्ये काम करत असताना दुपारच्या दरम्यान ही हत्या झाली होती माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्याप्रकरणी राजाराम शेळके हे आरोपी होते सध्या पॅरोलवर ते बाहेर होते या हत्येप्रकरणी आरोपी राजेश भानुदास शेळके संग्राम प्रकाश कांडेकर सौरभ सूर्यभान कांडेकर अक्षय पोपट कांडेकर सर्व राहणार नारायण गवां तालुका पारनेर यांनी कट करत धारदार हत्याराने माजी सरपंच राजाराम शेळके वैवर्ष पासष्ट यांची हत्या केली असते फिर्याद राहुल राजाराम शेळके यांनी दिली आहे वडील राजाराम शेळके हे पॅरोलवर गावी असताना त्यांना तुम्ही गावातून जिवंत कसे जाता म्हणत धमकी दिल्याचेही राहुल शेळके यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले कट करत पूर्व वैमनस्यामधूनच ही हत्या झाली असून राहुल शेळके यांच्या फिर्यादीवरून चौघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुपा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर मायभूमी न्यूज आवाज जन मनाचा या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा